माझ्या सख्या पुतण्यानी स्टेटस ठेवलं, मी जे साहेबांबरोबर फोटो काढलेला आहे, त्या पुतण्याला तुम्ही फोन करून सांगितलं, बाकीच्या जाऊ द्या, माझ्या सख्या पुतण्याला तुम्ही सांगितलं स्टेटस डिलीट कर पहिलं, स्टेटस डिलीट कर पहिलं, दादा कामून काढलाय का तुम्ही चेअरमन, हा मुद्दा घ्या, हा संपला, काय फरक पडतोय तुम्हाला परत, हे साहेब कुठल्या परत, शेतकऱ्याचं पोरग आहे, त्याची चूक काय, फक्त पवार साहेबांची भूमिका घेतली होऊन चूक काय, स्टेटस ठेवलं, स्टेटस स्टेटस विचारला, तडजोड केली का, तुम्हाला शिवीगाळ केली का, या संस्थेचा वायपाट खर्च केलाय का, एका सहकारी संस्थेतील कर्मचाऱ्याला शरद पवार यांचं स्टेटस ठेवणं चांगलंच महागात पडलंय. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळे हा वाद आता चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे मध्यस्थी करून हा प्रकार मिटवताना दिसतायत. हा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. यामध्ये एकाने राजकारणासाठी लोकांना भावनिक करून किती गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणार असा सवाल उपस्थित केलाय. दुसरा नेटकरी म्हणाला की देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय, तर एकाने दडपशाही विरोधात आवाज उठवलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही म्हणाला की एका माणसाचं साहेबांचं काम नका करू, ह्याचं करा, आधी बोललो माझ्या सख्या पुतण्यानी स्टेटस ठेवलं, मी जे साहेबांबरोबर फोटो काढलेला आहे, त्या पुतण्याला तुम्ही फोन करून सांगितलं, बाकीच्या जाऊ द्या, माझ्या सख्या पुतण्याला तुम्ही सांगितलं स्टेटस डिलीट कर पहिलं, स्टेटस डिलीट कर पहिलं, तिथं बोलवत तुमच्या काळात नाही, कामून काढलाय का तुम्ही चेअरमन, हा मुद्दा घ्या, टाकलाय काय फरक पडतोय तुम्हाला परत, हे साहेब कुठल्या परत, काम स्पष्ट सांगा तुम्ही साहेब, तुम्ही नोटिसवर लगेच निर्णय घेता, तुम्ही त्याने तोंडी नोटीस दिली दादा, तोंडी जी घटना ही 26 जानेवारीची आहे, सीसीटीव्ही कर्मचाऱ्याचं माझं चाललं होतं, त्यांना मी खुलासा पण मागितलाय, द्या ना खुलासा पण मागितलेला आणि 26 तारखेला ही घटना झाली, 29 तारखेला मी पत्र काढले का, तर मी करू शाब्दिक वादाला तुमच्याबरोबर बरोबर आल्यानंतर. शेतकऱ्याची संस्था आहे, शेतकऱ्याचं पोरग आहे, त्याची चूक काय, फक्त पवार साहेबांची भूमिका घेतली होऊन चूक काय, स्टेटस ठेवली, स्टेटस स्टेटस एक विचारला, तडजोड केली का, तुम्हाला शिवीगाळ केली का, या संस्थेचा वायपाट खर्च केलाय का, तुमचा जर खर्च काढायचा झाला तर तुमची शेतकऱ्याची जी संस्था आहे तिथं अजितदादांचा तिथं फ्लेक्स लावण्यासाठी तुम्ही 40-40, 50-50 हजाराचं तिथं खर्च करताय, राजकीय खर्च करताय, मग काय इलेक्शन एकदाच असतं का?